आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्युबॉइड, मनोरंजक उदाहरण. तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पाहिले की कशा प्रकारे घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्युबॉइडवर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये आपण घन आणि इष्टिका चितीच्या पृष्ठफळावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत. मानस, तू या ताडपत्रीसोबत काय करत आहेस? मला ताडपत्रीच्या मदतीने साचा बनवायचा आहे, ज्यामध्ये समोरचा आणि पायाचा पृष्ठभाग नसेल. हे माझ्या कुत्र्यासाठी घर असेल. परंतु मला हे समजत नाहीये की यासाठी मला किती ताडपत्रीची आवश्यकता असेल. याचे उत्तर तर आपल्याला गणिताद्वारे मिळू शकते. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बर मानस, हे सांग की तुझ्या घन आकाराच्या साच्याच्या बाजूचे माप किती असेल? जवळजवळ 32 इंच. हे मानू की शिवताना लागलेले ताडपत्रीचे बाकीचे कापड नगण्य असेल. तुझ्या घन आकाराच्या साच्यामध्ये वापरले जाणाऱ्या ताडपत्रीच्या एकूण पृष्ठफळा टोटल सरफेस एरिया मधून समोरील पृष्ठाचे क्षेत्रफळ आणि पायाचे क्षेत्रफळ वजा करून माहीत केले जाऊ शकते. बर, घनाच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र आहे 6 गुणिले घनाच्या बाजूच्या मापाचा वर्ग. चल, मी पटकन ह्या सूत्रात माझ्या घन आकाराच्या साच्याच्या बाजूंचे माप 32 इंच टाकून त्याच्या एकूण पृष्ठफळ माहीत करून घेतो. बघ मानस, अशा प्रकारे सोडवल्यावर आपण पाहू शकतो की तुझ्या घन आकाराच्या साचाचे एकूण पृष्ठफळ 6144 चौरस इंच आहे. आता फक्त आपल्याला यामधून समोरील पृष्ठ आणि पायाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल आणि मग आपल्याला तुझ्या ताडपत्रीचे माप मिळू शकेल. समोरील व पायाचा पृष्ठभाग दोन्ही एकरूप चौरस आहेत, त्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ त्यांच्या बाजूंच्या मापाचा वर्ग होईल. अशा प्रकारे दोन्ही पृष्ठफळाची बेरीज होईल 2 गुणिले बाजूच्या मापाचा वर्ग. साच्याच्या बाजूंचे माप 32 इंच आहे. चल, मी हे येथे लिहून पटकन सोडवून घेतो. बघ थॉमस, आपल्याला ताडपत्रीचे माप 4096 चौरस इंच मिळाले. हो मानस, बघितलेस तू, हे किती सोपे आहे. चला चला, आता आपण आपल्या जगात परत जाऊ. आपल्याला तुझ्या कुत्र्याच्या घराचा साचा पण तर बनवायचा आहे. दोन्ही मित्रांनी मिळून ताडपत्रीने मानसच्या कुत्र्याच्या घराचा घन आकाराचा सासा बनवला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्युबॉइडवर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले. तर आशा आहे की आता तुम्हाला घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्युबॉइड चांगल्या प्रकारे समजले असेल.